नमस्कार, मी मंजुषा। मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतो आहे एक ब्रेकफास्टची रेसिपी, जिचं नाव आहे ब्रेड ऑमलेट पिझ्झा। नेहमीचे ब्रेड आणि ऑमलेट खाऊन जर बोर झाला असाल तर ही पटकन होणारी अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर पटकन सुरू करूया ब्रेड ऑमलेट पिझ्झा बनवायला। खूप सोप्या पद्धतीने बनतो हा पिझ्झा। यासाठी साहित्य काय काय लागते ते आपण पाहूया। इथे मी घेतली आहेत 3 अंडी, 2 ढबू मिरची, 1 कांदा मध्यम आकाराचा, 1/2 टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 मिरच्या, चीज लागेल आपल्याला, ओरिगॅनो, मीठ, 1/2 कप दूध आणि 2 ब्रेड स्लाइस। इथे हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स ही वापरू शकता। आणि इथे हिरवी ढबू मिरची मी घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही रंगीत ढबू मिरची सुद्धा घेऊ शकता। आता आपण ढबू मिरची, कांदा, टोमॅटो आणि ह्या हिरव्या मिरच्या सर्व चिरून घेऊया। आता आपले हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि ढबू मिरची सर्व चिरून तयार आहे। ढबू मिरची आणि कांदा स्क्वेअर शेपमध्ये थोडंसं मोठं मोठं असं चिरलेलं आहे, जसं आपल्या रेग्युलर पिझ्झ्यासाठी असतं तसं त्या पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे। आता आपल्याला ही 3 अंडी ह्याच्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत। आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 3 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता या अंड्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 छोटा चमचा ओरिगॅनो। अर्धा कप दूध, हे सर्व आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। आपला अंडा आता छान फेटून तयार झालेला आहे। आता हे आपण साईडला ठेवूया। इथे आपण 2 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत, या आता आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत। इथे आपला ब्रेड कट करून तयार आहे। आता ऑमलेट बनवण्यासाठी आपण जे पॅन वापरतो ते पॅन घेऊया आणि त्यात थोड्याशा तेलावर ढबू मिरची आणि कांदा, त्याचा जस्ट कच्चटपणा असतो तो जाण्यासाठी 1/2 मिनिटच परतून घेऊया। त्यात अगदी चिमूटभर मीठ पण घालूया। 1 मिनिटानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये थोडेसे तेल घालून गॅस बारीक करून ठेवूया, एकदम बारीक गॅस हवा। आता हे तेल तापेपर्यंत आपण अंड्याचे जे मिश्रण बनवले होते त्यात ब्रेडचे तुकडे घालून छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व ब्रेड या मिश्रणात बुडून सगळीकडून याला हे मिश्रण लागेल। आणि आता हे मिश्रण लगेचच तापलेल्या तेलात घालून छान एकसारखं पसरून घेऊया। एक ते 1.5 मिनिटांनी हे ऑमलेट साईडने सर्व बाजूने उलटण्याने उचलून पाहायचे आहे। व्यवस्थित उचलता येत असेल तर ते खालून कुक झालं आहे असं समजायचं। आणि आता या स्टेजला आपण हे ऑमलेट परतूया। ऑमलेट परतल्यावर आता आपण याला छान असा पिझ्झाचा लुक देणार आहोत। यावर आता लगेचच टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे। गॅस बारीकच हवा, लक्षात ठेवा गॅस बारीकच हवा। आता यावर परतलेला कांदा आणि ढबू मिरची पसरायची आहे। यावर थोडेसे टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत।
आणि हे छान प्रेस करून घ्यायचे आहे। टोमॅटो तुम्ही अंड्याच्या मिश्रणातही घालू शकता किंवा आवडत नसेल तर स्किप पण करू शकता, कारण त्यामुळे टेस्टमध्ये फारसा फरक पडत नाही, फक्त दिसायला रंगीबेरंगी छान दिसतं म्हणून इथे मी हे वापरलं आहे। आता यावर चीज किसून घालूया, त्यानंतर ओरिगॅनो घालूया आणि एखाद मिनिटभरच झाकून ठेवूया, कारण ऑमलेट गरमच असल्यामुळे चीज लगेचच मेल्ट होतं। आता झाकण उघडून पाहूया। वाह, चीज छान मेल्ट झाला आहे आणि आपला ऑमलेट पिझ्झा रेडी झाला आहे। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता या ऑमलेट पिझ्झाचं टेक्स्चर, ब्रेडच्या स्लायसेसमुळे या ऑमलेटचा पिझ्झा बेस तयार झालेला आहे आणि त्यावर आपण रेग्युलर पिझ्झाप्रमाणे टॉपिंग केल्यामुळे तयार झालेला आहे हा एकदम टेस्टी आणि मस्त असा ब्रेड ऑमलेट पिझ्झा। तर नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।